स्वर्गीय बालप्पा मुकारे यांनी 1960 साली गडडोली इस्माईल कादरी हुमनाबाद येथील दर्ग्याची प्रतिकात्मक मूर्ती महावीर चौक येथे सर्व नागरिकांच्या दर्शनासाठी स्थापन केली. तर या प्रतिकात्मक मूर्तीची मिरवणूक मूर्तिकार सगर यांच्या घरापासून निघाली असता या मिरवणुकीत 50 ते 100 कार्यकर्तेही सहभागी होते. ज्या भागातून मिरवणूक निघते त्या भागातील नागरिकांनी इस्माईल कादरी यांच्या प्रतिकात्मक मूर्तीच्या दर्शनासाठी रांग लावली होती. तत्पूर्वी मिरवणूक महावीर चौकात आल्यावर फटाक्यांच्या आतिषबाजीनं आणि रोषणाईनं स्वागत करण्यात आलंय. या कार्यक्रमास मारुती माळगे, मारुती देसाई, भीमराव गायकवाड, कुमार मंदा, लखन गायकवाड, अशोक बिरोंगी, मोहन डांगे, अरुण म्हेत्रे आदी समाजबांधव उपस्थित होते. सदर मिरवणुकीत राष्ट्रीय एकात्मता दर्शवण्यात आली अशी माहिती देवेंद्र भंडारे आणि कृष्ण मुकारे यांनी वृत्तदर्पणशी बोलताना दिली. बाबा इस्माईल कादरी दर्गा ट्रस्टच्या वतीनं दर वर्षाप्रमाणे यंदाही बोडोळी पीर बाबा इस्माईल कादरी यांच्या संदलची मिरवणूक अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये आज निघाली होती. या मिरवणुकीला अनेक कार्यकर्ते, समाजाचे पदाधिकारी अत्यंत उत्साहामध्ये सहभागी झाले. बाबा इस्माईल कादरी स्थापना 1960 दरम्यान माझ्या वडिलांनी स्वर्गीय बालप्पा मुकारे यांनी केलेली आहे. या ठिकाणी अनेक हिंदू मुस्लिम बांधव गुण्यागोविंदाने या ठिकाणी एकत्र येऊन उरूस मोठ्या प्रमाणात करण्याचा आम्ही प्रयत्न करतो.